चल मला आणून दे, चल मी पटपट करते. कुठे चालले तुम्ही आता? माध्याच्या मंदिरात. नमस्ते मंडळी, राम राम मंडळी. पप्पाचे कॅक्टस. हा थांब घेता माझं. हॅलो फ्रेंड, जय महाराष्ट्र. मी आहे रुपाली आणि रुपाली पाटील ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी गावी आले मंगळवेढाला माझ्या माहेरी आणि पिंकुताई दीपाली शिंदे रॉयल शेतकरी. तर ॲक्च्युली आज खरं इमर्जन्सी, कारण मी रात्री बसले होते गाडीला. 5:30 वाजता मी इथे आले, कारण आजीची तब्येत थोडीशी खराब झाली होती, म्हणजे जरा जास्त झाली आहे. तर आजी आधी इथे ॲडमिट होती, आता तिला सोलापूरमध्ये ठेवलं आहे ICU मध्ये. आजीचं वय तरी म्हटलं तर 90 आसपास आहे आजी. तर आजीला भेटायचं होतं शेवटचं, म्हणजे आजी तशी खूप आमची डॉन आजी आहे, स्ट्रॉंग. आज पण या कंडिशनमध्ये तिला एक डोळे भरून पाहिलं की वेगळं होतं. मी व्हिडिओ नाही करू शकले, कारण ते थोडे एक वेगळंच होतं सगळं, म्हणजे खूप भावात्मक झालं होतं. मग त्यामुळं खूप असं ट्रेस होतं सकाळपासून दुपारपासून. आम्ही थोडंसं म्हटलं आता चला आज महादेवाला जाऊन येऊयात. सोमवार आहे, शेवटचा पण सोमवार आहे. सो आता हे आमचं शेत आहे, तुम्ही बघू शकताय वावर. माझ्या पप्पांचं वावर आहे जिकडं त्यांनी त्यांना वेगवेगळे असे प्रयोग करायची सवयच होती कायम. सो प्रिकली पेअर नावाचं त्यांनी फ्रूट्स लावले होते, जसं ड्रॅगन फ्रूट आहे तसं. तर तेच होतं, गावी आलं की खूप आठवणी येतात क्षणाक्षणाला. पप्पा दिसायला लागतात जागेवरती, लहानपणीच्या सगळ्या आठवणी. सो आता मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आम्ही जातो आहे आमच्या गावच्या आमच्या शेतातल्या पाटावरून. चालेल बघू शकताय, जो आपल्या शेताच्या अगदी जवळ होता. लहानपणी मला अजून आठवतंय, जेव्हा मी आरोही शौर्य एवढी असेल ना, तेव्हा पप्पा इकडे शेतामध्ये काम करायचे आणि आम्ही ह्या ब्रिजवरती खूप खेळायचो. तेव्हा पाणी नव्हतं, हे ब्रिजचं काम तेव्हा सुरू होत. तर आता बसची पार्टी आमची तिकडे बसली, तुम्ही बघू शकता. आणि आम्ही चाललो आहे आता वावरातून महादेवाच्या मंदिराला. आरोही, तुला माहिती आहे लहानपणी मी इथे खूप खेळायचे आणि मोठे पप्पा इथे शेतात काम करायचे. हा, मग सकाळी आल्या आल्या असते एकदम क्लियर. ते मी मोठे पप्पांबरोबर यायचे ना, तर ह्या ब्रिजच्या खाली खूप खेळायचे. आम्ही इकडे पोहायचो आणि त्याच्यामध्ये ना मासे असायचे आणि ते मासे पकडायचो, ओढणीमध्ये पकडायचे आणि ते घरी घेऊन जायचं पाळायला, पण ते मरून जायचे. आणि तुला आठवते का मशीन पासून यायचं आम्ही? करी मशीला निर्मळ माझ्या त्या आमची चंद्रा नावाची म्हैस होती. माझी गुणाची तुला आठवत का? तर आम्ही त्या म्हशीवरती बसून शेतामध्ये यायचो. इकडे कॅनल मध्ये मासे पकडायचो आम्ही आणि ते चिखलाचं पाणी वगैरे असं त्याच्यात आम्ही खेळायचो, टिफिन खायचो. एक लहानपणीची खूप वेगळी वजह. आणि तुम्ही बघू शकता हे तरवट नावाचं एक फूल आहे जे मला खूप आवडतं. तरवाडाचं झाड. आपली द्राक्ष बाग. पाणी होत पडलं असत ना? नाही, एवढं पाणी नसायचं, असायचे ना मोठे पप्पा ते ड्रम बांधत असत. आणि तुम्हाला माहितीये का, हे त्या हे हिंगण्याचं झाड म्हणतात ना पिंकू ते, तर हे हिंगणाचं म्हणून झाड आहे. पूर्वी आपल्या बांधावर असायची, आता ती तोडली आहेत. आणि ह्याचे जे फ्रुट्स असायचे, हे कपडे धुवायचे आजी, स्वच्छ कपडे निघायचे आणि नॅचरल साबण. पण आता नाही येत ना फळ. हा तिकडे वरती काल आहे पण कच्च आहे ते. आता ह्या कॅमेऱ्यात हा आहे बघ, इथे काय आहे तर तुम्ही बघू शकता. ही अशी त्याची फ्रुट्स असतात, ते पिकल्यानंतर पिवळी होतात आणि नंतर त्याचं साबण बनवतात. नाही कपड्यांचा हा काटा माझ्या चपलीत घुसलो असत गावाला घुसला. हा हा हा
बेलाटी नावाचं झाड आहे असं म्हणजे बेलाटी ताई बोलली बेलाटीचे पण मला हे माहिती की ह्याच्यापासून ना कोंबड्याची पिल्लांचे झाप बनवले जातात कोंबडी झाकण्याचे झाप आणि हे आता खूप रिअर होत चालले ते प्लांट हे बेलाटीचं फूल बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि ह्याच्यापासून झाप बनवले जातात त्याची पांढरी फुलं आहेत घे घे अजून आपल्याला त्या मंदिरापर्यंत जायचं बापरे केवढा भ्रम रे बघू शकता मी बेलाटीचं फूल घातलंय आता जो तुम्हाला मी प्लांट दाखवला त्याचं फूल आहे हे खूप सुंदर फूल आहे ये चला मुंबईपेक्षा जास्त भाव आहे का इथं मंदिरात आलोय पैसे घे उमा पैसे घे थँक्यू मुंबईला कुठे असतात तुम्ही लहानपणी आम्ही मंदिरात यायचं मी पप्पांवर यायची शेतात जाताना माहिती आहे रोई मंदिर आहे महादेवाचं जेव्हा मी लहान होती आणि पप्पांबरोबर शेतात जायची ना तर मी या मंदिरामध्ये नेहमी यायचे तर आज खूप वर्षातून मी या मंदिरात आले शंभो महादेवा हे घे मी नॉर्मल शॉट घेते नंतर मी रील्स मध्ये टाकते शंभो मी बाहेरूनच घेते मला बाहेरून ड्रॅगन फ्रूट आहेत का हे ड्रॅगन फ्रूट माहिती आहे लाच ही एक आईस फॅक्टरी कोणतं आहे काय प्राइस याची फक्त जाताना आता कुणी उचलत चालणार नाही स्कूटी आलो तुम्ही असं बुक कर करायचं जीवन बघा किती डिफिकल्ट आहे आता पिंकू ताईचं वास्तू तिकडे बांधले वावरात हा
हो ही बेबीची मम्मा आहे. धारा काढते भक्ती दीदी. कृष्णा ती पांढरी गाय आहे बघ. मिल्क देताना आवाज नाही करायचा.